इंडिया आघाडीची एक बैठक आज मुंबईत पार पडले पहिल्यांदा ती पटना नंतर बँगलोर इथं पार पडली आणि आता ती मुंबई इथं संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी जे नितीश कुमार काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित होते आता या बैठकीनंतर इंडिया आघाडीवर बऱ्याच जणांनी टीका केली ही आघाडी टिकणार नाही या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही वगैरे वगैरे अर्थात भाजप नेत्यांच्या टीकेला थोडाफार अर्थही आहे पण आता अनेक पक्ष एकत्रित आलेत बेग म्हणल्यावर वेगवेगळी मतं ही अस्तित्वात असणारच आहेत त्यामुळे आता या निमित्तानंच इंडिया आघाडीचे प्रमुख संयोजक कोण होणार मल्लिकार्जुन खरगे की नितीश कुमार की मग ममता बॅनर्जी हा एक प्रश्न आहेच शिवाय मुंबईत बैठक म्हणल्यावर पुन्हा एक अजून एक महत्वाचा प्रश्न परत चर्चेत आलाय आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात का आता याच प्रश्नाचं इन डिटेलमध्ये उत्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे आता उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात ही चर्चा काही आजची नाही तर संजय राऊत यांनी वेळोवेळी ही भविष्यवाणी केली अगदी आदित्य ठाकरेंनीही हीच लाईन आधीमध्ये पुढे नेली आता काल परवा ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदीही असंच काहीच बोलल्या आता खरंच ठाकरेंच्या अंतर्गत गोटात उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायचं काही सुप्त प्लॅनिंग सुरू आहे का तशी काही शक्यता दिसते का आणि भविष्यात आकड्यांची जुळवाजुळव झाली तर उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीकडून तसा चान्स मिळू शकतो का चला नीटपणे पाहूयात आता तर ठाकरेंकडे फक्त चार एक खासदार आणि जेमतेम पंधराच्या आसपास आमदार आहेत या बळावरती नक्कीच पंतप्रधान बनण्यासाठी सक्षम नाहीत किंबहुना जागा वाटपातही ते उद्या बॅकफूटला दिसून येते पण मग त्यांच्याकडे असं काय आहे जे इतर इंडिया आघाडीतील नेत्यांकडे नाही तर त्यांच्याकडे हिंदुत्वाची आयडिओलॉजी आहे आणि जो हिंदुत्ववाद बहुजनवादाकडे सध्या झुकलेला आहे आता भाजपचा ब्राह्मणवादी हिंदुत्वाचा विषय खोडून काढायचा असेल तर त्याला बहुजन हिंदुत्वाचा तडका आवश्यक आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सतत प्रबोधनकार ठाकरेंचा मार्ग अवलंबणारी दिशा पकडतात आता याच वेळी युपी बेल्टला आवडणारी प्रकर हिंदुत्वाची लाईनही ते बाळासाहेबांनीच कसं राम मंदिरासाठी पहिल्यांदा आवाज दिला असं म्हणून मोठी करू शकतात अगदी युपीत गेले तर ते ठाकरे आणि युपी कनेक्शन हे जोडू शकतात अशावेळी अमराठीच्या मुद्द्याचं ब्लेमिंग इतरांवर झटकून ठाकरे हिंदुत्वाला पाहिजे तसं मोल्ड करू शकतात म्हणजे महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरेंची वाट ते धरू शकतात तर युपीत बाळासाहेब ठाकरेंची लाईन ते पकडू शकतात आता या मुद्द्यावरच देश पातळीचे नेते बनण्याचं त्यांच्याकडे कॅलिबर आहे का तर नक्कीच आहे अर्थात भाजपच्या हिंदुत्वाला ब्रेक करून आपल्या हिंदुत्वाला खरं सिद्ध करण्यात जर उद्धव ठाकरे यशस्वी ठरले तर, तर मग हिंदी बेल्टमधील बहुसंख्य मतदारांची नस ते पकडू शकतात मागे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा कदाचित ठाकरेंच्या याच प्लॅनिंगचा विषय तर नाही ना ही शंका घ्यायला म्हणून तर वाव आहे अर्थात आता उद्धव ठाकरेंना लार्ज स्केलला जाण्याची हीच मोठी संधी आहे त्यांच्या बरोबरीला असणाऱ्या ममता बॅनर्जी किंवा स्टॅलिन सारख्या नेत्यांना हिंदीचा असणारा प्रॉब्लेम यामुळे ते लोकांना कनेक्ट व्हायला जरा अवघड आहेत पण उद्धव ठाकरे हे तसे हिंदी बेलशी मिळून मिसळून घेणारे नेते आहेत कारण नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप होत आलेत आणि इतक्या वर्षाच्या राजकारणात त्यांची इमेज कुठे ना कुठे डागाळलेली देखील आहे अशा वेळी हिंदुत्वाचा मुद्दा असणारा आणि सोबत नवीन असणारा चेहरा इंडिया आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकतो आता उद्धव ठाकरेंची महत्वाची खुबी म्हणजे ते सर्वांशी मिळून मिसळून राहू शकतात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही त्यांनी अडीच वर्षात सर्व पक्षांना सामावून घेऊन काम केलं त्यामुळे देश पातळीवरही ते सर्व पक्षांशी जुळवून घेऊ शकतात आणि आता तर इतके सगळे पक्ष एकत्र आहेत म्हणल्यावर सर्व पक्षांना सामावून घेणारा नेताच इंडिया आघाडीसाठीचा योग्य चेहरा ठरू शकतो असो पण उद्धव ठाकरे अशाने भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात का किंवा यासाठी त्यांना इंडिया आघाडीत कोणाशी टप फाईट द्यावी लागेल कोण त्यांचा आघाडीमध्येच विरोधक असेल तसेच उद्धव ठाकरेंना कोण आणि का सपोर्ट करेल एक एक करून याही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात आता हा एक हायपोथेटिकल प्रश्न आहे पण आपण असं मानलं की जर उद्या इंडिया आघाडी बहुमतात आली तर मग लगेच प्रश्न सुटणार नाहीत उलट गुंता अजूनच वाढेल आणि तो म्हणजे पंतप्रधान पदाचा पुढचा उमेदवार कोण असेल यावर प्रत्येक पक्षाकडे त्यांचा एक उमेदवार आहे जसं आर जेडीकडं लालू प्रसाद यादव आहेत संयुक्त जनता दलाकडे नितीश कुमार आहेत तर तिकडे राष्ट्रवादीकडं शरद पवार आहेत अशा वेळी काँग्रेसकडे राहुल गांधी तर तयार असतीलच पण असं बहुमताचा टेकू घेतलेलं सरकार काँग्रेसला मुख्य पद घेऊन सांभाळता येणार नाही अशावेळी काँग्रेस एकतर मल्लिकार्जुन खरगेंसारख्या नेत्याचं नाव पुढं करू शकेल पण जर त्यांनाही विरोध झाला तर काँग्रेसला असा नेता आवश्यक असेल जो सर्व पक्षांशी जुळवून घेईल ज्याचं उपद्रव मूल्य शून्य असेल जो मोदींच्या हिंदुत्वाला सिस्टमॅटिकली बहुजनवादी हिंदुत्वाकडे नेईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या नेत्याला सोयीनुसार पदावरून पुढे हटवताही येईल अशावेळी नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि शरद पवार यांच्यासारख्या रती महारथींनी हे पद हातात घेतलं तर मग काँग्रेसची केंद्रातील पकड निघून जाईल कारण हे सगळेच नेते इतके मुरब्बी आहेत की ते काँग्रेसला नक्कीच क्रॉस करू शकतील अशावेळी उद्धव ठाकरे हे नाव पंतप्रधान पदासाठी अतिशय परफेक्ट ठरू शकतं कदाचित त्यांच्या नावावर सर्वांचं एकमतही होऊ शकतं पण एक धोका हो असाही होऊ शकतो की जर नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि शरद पवार यांना मुख्य पदापासून लांब ठेवलं तर हे नेते इतर पक्षाची विशेषतः भाजपशी जुळवाजुळव करून वेगळ्या हालचालीही करू शकतात असो पण आता आपण फक्त मुख्य मुद्द्याबद्दल बोलू तर प्रश्न उरतो की ठाकरेंना जागा वाटपात महाराष्ट्रातून किती जागा मिळतील हे निश्चित नाही तसेच महाराष्ट्राबाहेरही त्यांची ताकद किती आहे याचा अंदाज नाही अशा वेळी त्यांना पंतप्रधान होता येईल का तर याचं उत्तर आहे हो होता येईल तर आता बाबतीत आपण काही उदाहरणं बघू महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झाल्यास सध्या एकनाथ शिंदे हे भाजपपेक्षा कमी संख्याबळ असूनही मुख्यमंत्री आहेत कर्नाटकमध्ये कुमारस्वामी हे काँग्रेसपेक्षा कमी संख्येबळ असूनही मागे मुख्यमंत्री होते अगदी केंद्रात एच डी देवेगौडांनीही मागे ही किम्या साधली आहे त्यामुळे संख्याबळ हाही आता विषय राहिला नाही उपद्रव मूल्य आणि स्वतःला वापरून देणे हे निकष महत्वाचे झालेत आता यात उपद्रव मूल्य म्हणून उद्धव ठाकरे मागे आहेत पण त्यांना पदावरून खाली खेचायचा कॉन्फिडन्स कदाचित इतर पक्षातील नेत्यांना असू शकतो अर्थात पण उद्धव ठाकरे इतक्या लार्ज लेवलला सततच्या धावपळीला मॅनेज करू शकतील का हा सुद्धा प्रश्न आहेच त्यांचा सध्याचा थेट आणि स्पष्ट भाजप विरोध हा मात्र त्यांना शरद पवारांच्या संदिग्ध भूमिकेपुढे निश्चितच मोठा करतो आता ते पंतप्रधान होतील की नाही हे वेळ ठरवेलच अर्थात त्यांची ताकद तुलनेनं कमी दिसत असेलही तरीही त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून आपला आवाका मोठा करण्याची ही एक मोठी संधी चालून आली आहे ते ती ग्रॅप करतील का हाही अजून एक मोठा प्रश्न आहे पण तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरे हे दोन हजार चोवीसला पंतप्रधान होऊ शकतील का ठाकरे गटाच्या या नेत्यांच्या स्टेटमेंटमध्ये किती डेप्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा विरुद्धच्या लढाईत इंडिया आघाडी टिकाव धरू शकेल का हे आम्हाला कमेंट करून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद